डोंबिवली इथं शास्त्रीय आणि सुगम संगीताची सुरेल मैफिल सजलेली पाहायला मिळाली. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीनं दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दिवाळीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांच्या वतीनं डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात तेजोमय नादब्रह्म या शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या सुरेल मैफिलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी आपल्या सुमधुर गायनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून कोरोनामुळे मनोरंजनाचं क्षेत्र बंद होतं, यामुळे रसिक वर्ग काहीसा नाराज होता. मात्र आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानं रसिक श्रोत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. कोरोनातून बाहेर पडण्यासाठी अशा प्रकारच्या सांगीतिक कार्यक्रमांची आवश्यकता असून दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन मनसेच्या वतीनं करण्यात आलं. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. सांगीतिक मेजवानी दिल्याबद्दल नागरिकांनी भरभरून आशीर्वाद दिल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलंय. हे जेव्हा कोरोनाची जी सूट मिळाली लोकांना कार्यक्रम करण्याची, त्यानंतर एक फक्त नाटक इथे झालेलं आहे मला वाटतं. त्यानंतर असा कुठल्या संस्थेमार्फत किंवा पक्षामार्फत हा पहिल्यांदा एक कार्यक्रम झाला. खूप आनंद वाटतो आणि जी लोकं आता जात होती इथनं त्यांचे भरभरून आशीर्वाद देत होते, जे विश करत होते आम्हाला की तुम्ही खूप चांगलं केलं, एक अंधकार जो पडला होता तर कुठेतरी एक चांगले दिवस आल्यासारखे परत वाटत आहेत. लोकांचे त्या प्रतिक्रिया बघून खरंच खूप उत्साह वाटत होता. त्यामुळे असे कार्यक्रम आता वेळोवेळी व्हायला पाहिजे. 1.5 वर्षानंतर कोरोनाच्या नंतर इथे आज दिवाळी पहाटेचा कार्यक्रम झालेला आहे आणि श्रोते आणि कलाकार दोघेही यामुळे कोरोनामुळे या कार्यक्रमांना वंचित राहिलेले होते आणि आज दिवाळीच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमांना परत सुरुवात होते आहे. यापेक्षा अजून काय चांगलं असू शकतं. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुखा समाधानाची भरभराटीची जाऊ आणि कोरोना या जगातून आधी नाहीसा हो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.